यात्रिकातला फरक आता गॅप म्हणजे काय गुड ऍग्रीचर प्रॅक्टिसेस. आता युरोप गॅप काय होतं पहिलं युरोप गॅप युरोपियन रिटेल गुड ऍग्रीचर प्रॅक्टिसेस. आता त्याचं नाव बदलून काय झाले ग्लोबल गॅप झाले. ग्लोबल म्हणजे ह्या हे सर्टिफिकेशन घेतल्यानंतर जगातल्या कुठल्याही देशाला ते सर्टिफिकेशन चालू शकते. पूर्वी युरो गॅप होतं तर युरोपला चालत होतं म्हणून याची व्याप्ती आता ग्लोबल गॅप झाले. दुसरा अजून एक आपल्या देशामध्ये इंडिया गॅप एक आलेला आहे. कुणी ऐकलं असेल इंडिया गॅप त्याच दर्जाचा आहे. कुठलंही गॅपचं सर्टिफिकेशन आपल्याला थर्ड पार्टीकडून करून घेणं गरजेचं आहे. आता हे गॅप गॅप प्रमाणे आपले बरेच शेतकरी शेती करतात पण ते गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस वापर करून शेती ते करतात त्याचं प्रमाणपत्र त्या शेतकऱ्याकडे नाही आहे. आता आपण बघा एखादा अधिकारी किंवा एखादा व्यक्ती खूप हुशार आहे पण त्याचं जर जज करायचं तर तो क्वालिफाईड आहे तर काय पाहिजे त्याला एक डिग्री पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे किंवा डॉक्टरेट पाहिजे. तसं आता शेतीचं एक सर्टिफिकेट आहे की चांगल्या पद्धतीचा अवलंब केलेली शेती की त्यामध्ये सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सॅनिटरीच्या दृष्टिकोनातून कोणते औषधं वापरायचे कोणते खतं वापरायचे किती प्रमाणात वापरायचे याचं सगळं रेकॉर्ड त्याप्रमाणे ठेवून आणि काम करणाऱ्या लोकांचं आरोग्य सगळ्या गोष्टीचं नियोजन करून एक शेतीच्या दृष्टिकोनातून एक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करतो आणि त्या अंगानी उत्पादित झालेला माल आरोग्याच्या दृष्टीकोन चांगला आहे हे हमी देणारं प्रमाणपत्र म्हणजे ग्लोबल गॅप. आता हे ग्लोबल गॅप कंपल्सरी आहे का एक्सपोर्टला? आता कंपल्सरी नाही. मग आता कोणाला पाहिजे ग्लोबल गॅप? आता हे ग्लोबल गॅप जे काही बाहेर कंट्रीची रिक्वायरमेंट आता तुमच्या बागेला ग्लोबल गॅप नाही म्हणून तुम्हाला एक्सपोर्टला काही अडचण येत नाही. पण बाहेर म्हणलं मला गॅप सर्टिफाईड ग्लोबल गॅप सर्टिफाईड बागेतला माल पाहिजे तर मी त्याला प्रीमियम प्राइस घ्यायला तयार आहे. म्हणजे पार्टीच्या पूर्ततेसाठी आपल्याला हे प्रमाणपत्र घ्यावं. परंतु येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हे सगळं सर्टिफिकेशन कंपल्सरी होणार आहे. आता एखादी वस्तू बघा तुम्ही एखादी इलेक्ट्रिक वस्तू घ्यायला गेला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्रमाणपत्र बघता त्या इलेक्ट्रिक वस्तूवर BIS मार्क आहे का नाही सेफ्टीची तुम्हाला काळजी असेल तर मग आपण BIS मार्क असेल तर डोळे झाकून घेतो की कारण उत्पादन करताना त्यांनी सुरक्षा दृष्टिकोन सगळी काळजी त्या युनिटमध्ये घेतलेली आहे आणि आपल्याला कुठला धोका नाही मिनिमम तरी घेतल्यामुळे ते हमी देते BIS सर्टिफिकेशन. तसं शेतीच्या संदर्भात हे BIS सर्टिफिकेशनच आहे ग्लोबल गॅप म्हणजे की ह्या शेतीमध्ये काम करताना लेबरची आरोग्याची काळजी घेतलेली आहे औषधं कोणती वापरायची सगळ्या गोष्टीचं स्वच्छता सॅनिटेशनची सगळी काळजी घेतलेली असं प्रमाणीकरण म्हणजे ग्लोबल गॅप. मग आता ह्याचं इम्पॉर्टन्स आहे का नाही? आहे. आणि म्हणून आता आपल्याला ग्लोबल गॅपकडे वळणं आहे. तर बेनिफिट काय आहे आपण जर पाहिलं काय फायदे आहेत फ्युचरमध्ये ह्या अशा गॅप सर्टिफाईड फॉर्मला डिमांड येणार आहे. आता बघा आपण आपल्या घरीमध्ये फॅमिलीमध्ये नातेवाईकमध्ये आपण विचार करतो कुठला कोर्स करायचा एज्युकेशनचा कुठल्याला स्कोप आहे पुढे काय डिमांड राहणार आहे हे फ्युचर स्ट्रॅटेजी. तू कोणी म्हणतो IT म्हणतो कोणी कॉमर्स करा कोणी म्हणतो आता IT संदर्भात अजून आता जे ट्रेनिंग चालू आहे आर्टिफिशियल इन्फॉर्मेशन संदर्भातचं कोर्स पुढे त्याला डिमांड खूप येणार आहे. मग तशा कोर्सेसमध्ये काम डिमांड आलं की तिथे येते. तसं ऍग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये विशेषतः फळ पिकामध्ये या ग्लोबल गॅपची मागणी वाढत चालली आहे. म्हणून द्राक्षामध्ये 5,000 शेतकऱ्यांनी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. आंब्यामध्ये जवळपास 200 शेतकरी कोकणातल्या घेतलेलं आहे. डाळिंबामध्ये घेतलेलं आहे. मग आपण जर 1,000 शेतकरी ह्याच्यात तयार केला तर त्या शेतकऱ्याची ओळख तयार होते किंवा ह्या भागात एक ग्लोबल गॅप सर्टिफाईड केलेला शेतकरी आहे. जर चांगला माल आला तर मी म्हणतो चला ह्याचाच माल घ्यायला हरकत नाही. म्हणजे हे सुद्धा ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून फार्मचं ब्रँडिंग प्रॉडक्टचं ब्रँडिंग शेतकऱ्याचं सुद्धा ब्रँडिंग करण्यासाठी ग्लोबल गॅप प्रमाणीकरण हे आता गरज निर्माण झालेली आहे. आणि आता बरेचसे कंट्रीज त्याची आता डिमांड करतायत पार्टी करायला लागलेले आहेत आणि त्या अँगलने आपण ग्राहकाला एक्स्ट्रा हमी देतो की हा माल ग्राहकांनी का जसं रेसिड्यूची हमी देतो आपण ट्रेसिबिलिटीमध्ये जर रेसिड्यू तर ह्याच्यामध्ये रेसिड्यूचं झालंच पण बाकी बागेमध्ये स्वच्छता सॅनिटेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केलेल्या आहेत हे हमी देणारं ग्लोबल गॅप चांगल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीचा अवलंब करणे. तर आता त्या अँगलने ते करण्यासाठी त्याला थोडा खर्च काय येतो एक तर ऍक्रेडिशन करण्यासाठी त्याची फी आणि त्या संदर्भात त्या फॉर्मवर ज्या फेन्सिंग करणं गरजेचं आहे लेबलिंग करणं गरजेचं आहे एक गोडाऊन छोटस पाहिजे इनपुट ठेवण्यासाठी लेबर सेफ्टी पाहिजे जे काही इक्विपमेंट वापरतो सगळे त्याचे त्याप्रमाणे कॅलिब्रेशन करणे त्याचं रेकॉर्ड ठेवणे
ते थोडक्यात एक काहू सारखं झालं त्या त्याप्रमाणे त्याचं डॉक्युमेंटेशन बिल्डअप करणे आणि त्याचं ऑडिट केलं जातं. ऑडिट करून ते सर्टिफिकेट दिलं की तुम्हाला तो दर्जा प्राप्त होतो. तशा पद्धतीचं आता आपल्याला इथून पुढे ग्लोबल गॅपमध्ये जास्तीत जास्त कन्वर्ट करण्याची गरज आहे. म्हणून आपण स्मार्ट प्रोजेक्टमध्ये किंवा आपल्याच्या प्रोजेक्टमध्ये सगळीकडे आता ग्लोबल गॅपला प्रमोट करतोय. अग्री एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये, क्लस्टरमध्ये, कारण ती आता गरज व्हायला लागली हळूहळू. जसं आपण पहा, हे फ्लेक्सिबिलिटी सुरुवात केली त्यावेळेस किती 500 शेतकरी पुढे आले होते. आज 500 शेतकऱ्यांवर कितपर्यंत पोहोचलो आपण? 75,000 पर्यंत. आपलं टार्गेट किती आहे? 2,00,000 पर्यंत. आता ग्लोबल गॅप मध्ये सुद्धा आता आपल्याकडे 5-6,000 शेतकरी आहेत. सुरुवात केली 10-12 शेतकऱ्यांनी, मग त्यांचं पाहून अनुकरण करत. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, इंडिव्हिज्युअल करता येते, ग्रुपनी करता येते. जर छोटे शेतकरी असतील तर हे बाकी सगळा खर्च जास्त येतो, म्हणून तो ग्रुपमध्ये करू शकतो. 10-15 शेतकरी एकत्रित येऊन सगळ्यांनी एकसारखं पॅकेज प्रॅक्टिस करून एका ठिकाणी कॉमन सुविधा निर्माण केल्या की त्यालाही सर्टिफिकेशन मिळतं, ग्रुप सर्टिफिकेशन. जर मोठा शेतकरी असेल, आता एखादी आत्ता मग सांगितलं एखादी 22 एकरचं क्षेत्र, एकर आहे क्षेत्र, मग त्यांनी जर गॅप घेतलेला मॅंगोसाठी त्या बागेची ओळखच झाली चांगली आणि दरवर्षी ते रिन्यू करून घ्यायचं. आणि म्हणून आपली एक ओळख तयार करणे, आपल्या मालाची ओळख तयार करणे, ब्रँडिंग करण्यासाठी ग्लोबल गॅप आता ही गरज निर्माण झालेली आहे एक्स्ट्रा, आणि त्याला प्रीमियम प्राइस फ्युचरमध्ये मिळू शकते ही डिमांड आहे. म्हणून त्याप्रमाणे ह्या सर्टिफिकेशनकडे, ऍडव्हान्स सर्टिफिकेशन म्हणतो त्याच्याकडे आता आपल्याला वळणे, लोकांना तयार करणे. आणि मी एक दोघांचं बघून, एखादं तयार झाला की त्याचं बघून अनुकरण नंतर बरेच शेतकरी करतात. पण सुरुवातीला प्रश्न विचारला जातं, गॅप काय, मला फायदा काय, याचा उपयोग होतो का? इमिडिएटली नाही झाला तर फ्युचरमध्ये त्याला उपयोगच होतो, तोटा तर काहीच नाही, फायदाच होतो. आणि म्हणून त्या पद्धतीने आता आपल्याला ग्लोबल गॅप प्रमोट करणं गरजेचं. एनएचएम मध्ये सुद्धा कॉम्पोनंट आहे, 50,000 पर्यंत सबसिडी आहे. घ्या, तशा याच्यामध्ये अर्ज करायला लावा, मिळून द्यायला करा. आणि नवीन शिकलं तर आपल्यालाही माहिती होते, उद्या पुढे चालून तुम्ही त्या ग्लोबल गॅपचं कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करू शकता. आणि आता आपण करतोय अशा वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट तयार करून रिसोर्स पर्सन डिपार्टमेंटचे लोक आपण तयार करणार आहोत. पण त्यासाठी हे सगळे ऍडव्हान्स नॉलेज तुम्हाला घेणं, माहिती करून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आणि मग ह्याच्यामध्ये वर घ्या, पहिले अजून सेकंड स्लाइड घ्या, एकदम लास्टला आली वाटत घ्या एकदम. हा हा, पहिलीच थोडं राहिलं होतं अजून. आणि इंटरनॅशनल डिमांड जी आहे ग्लोबल गॅपची, ती कम्प्लायंट मागणी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून आता आपल्याकडे, आपल्याला ह्याच्याकडे एक्सपोर्ट मध्ये जर उतरा, आता हे सध्या ग्लोबल गॅप डोमेस्टिक मार्केटची रिक्वायरमेंट नाही आहे फ्युचरमध्ये, पण सध्या रिक्वायरमेंट आहे एक्सपोर्ट मध्ये बाहेरच्या देशातल्या पार्टींची, विशेषतः युरोपियन युनियन आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, रशिया आहे, त्या देशामध्ये आता हळू. आणि वेगवेगळे आपले जे एक्सपोर्टर कॉम्पिटिटर आहेत ते तिथं मार्केटिंग करताना हे हमी देऊन विकायला लागलेत. आता बऱ्याचशा देशातून माल जो एक्सपोर्ट होतो तो गॅप सर्टिफाईड माल तिथं जात असेल आणि आपला काही नसलं तिथे गेला तर तिथला ग्राहक कोणत्याला पसंती देईल? चांगल्या मालालाच देईल ना, सर्टिफाईड असेल त्यालाच. आता तुम्ही बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेला, हेल्थ कॉन्शियस आहे, बाजारात तुम्हाला रेंज वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट दिसतात, फरकही दिसतो किंमतीमध्ये, पण तुम्ही सुरक्षित दृष्टीकोनातून कोणतं बघणार? बीआयएस मार्कवाला बघणार, ब्रँडेड कंपनी बघणार. तसं ब्रँडिंग आता हा ग्लोबल गॅपच्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये हा कन्सेप्ट आता हळूहळू रुजायला लागला आहे, त्याचा फायदा आपल्याला घेता येतो. नेक्स्ट. आता याच्यामध्ये पहिल्यांदा हे आहे की हे ग्लोबल गॅप करण्यासाठी थर्ड पार्टी प्रायव्हेट सर्टिफिकेशन आहे. जसं आपण पाहतो पहा की आता बरेचसे काही काही व्हीआयपी मंडळी किंवा एखादे वेगळ्या फिल्म इंडस्ट्री लोक त्यांनी प्रायव्हेट सिक्युरिटी लावतात. प्रायव्हेट सिक्युरिटी कायसाठी? आपल्या सुरक्षेसाठी, काळजी घेण्यासाठी. तसं ह्या फार्मचं हे सर्टिफिकेशन म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी आहे, त्याला प्रीमियम प्राईस मिळते. आणि त्या अनुषंगाने एकदा त्यांनी ठरवलं की मला हे घ्यायचं आहे, आणि मग एजन्सी आयडेंटिफाय करायची. मग ते एजन्सी आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी, आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या आपल्या फार्मची आधी पूर्व हिस्ट्री, इतिहास त्यांना सगळं द्यायचा, माहिती द्यायची, आणि कोणत्या पिकासाठी आपल्याला करायचं. आणि हे ग्लोबल गॅप हे त्या शेताला मिळते, फार्मला. जसं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे तसं ग्लोबल गॅप हे त्या ज्या शेतामध्ये तुम्हाला उत्पादन घ्यायचं त्या शेताला मिळते, तेवढ्या क्षेत्रासाठी, एरियासाठी मिळते. आणि त्या अनुषंगाने आपल्याला
त्याच्या पद्धतीने हे सगळी माहिती एजन्सी आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये जे आपण जर पाहिलं हे वेगवेगळ्या प्रकारचे जे टर्मिनॉलॉजी आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस आहे, आणि युरोप गॅपचं काय झालं, युरोपियन रिटेल प्रोड्यूस वर्किंग ग्रुप गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, आणि त्याचंच आता नाव ग्लोबल गॅप झाले, ग्लोबल पार्टनरशिप ऑफ गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस कुठे लागू होतात, प्रोसेसिंग करायचं असेल तर. आता तुम्हाला एखादा हासर सर्टिफिकेशन घ्यायचं आहे प्रोसेसिंग युनिटला मालापासून, तर त्या ठिकाणी गुड हायजेनिक आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस पाहिले पाहिजेत. मग त्याची त्याची गाईडलाईन्स, त्याची प्रोसिजर कशाला म्हणतात, त्याने काय काय करायला पाहिजे, रेकॉर्ड काय ठेवलं पाहिजे, सेफ्टी काय, हे सगळं त्या हायजेनिक प्रॅक्टिसमध्ये दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायचं, रेकॉर्ड बिल्डअप करायचं, फॉलो करायचं, मग त्याचं ऑडिट होऊन त्याला त्याचं अप्रुव्हल दिलं जातं. नेक्स्ट, आता मगाशी त्यात एक राहिलं होतं हासप. आता हासप काय आहे, हेल्थ हजार्ड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. जसं सेफ्टीचं, जसं आपण आता फार्मला तसं प्रोसेसिंग युनिटला कोणतं सर्टिफिकेट लागते, हासप HACCP. HACCP म्हणजे काय, हेल्थ हजार्ड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, म्हणजे त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये सेफ्टी आणि सॅनिटेशन दृष्टीकोनातून काय काळजी घ्यायला पाहिजे ते घेतलेली आहे. आणि त्या पद्धतीने आता तुम्ही कुठल्या एखाद्या चांगल्या युनिटमध्ये गेला प्रोसेसिंगचा, तिथं लिहित या हसब सर्टिफाईड युनिट, तिथे गेल्यानंतर त्याच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्यांनी तिथे सगळं फॉलो केलेलं असते. हसब सर्टिफिकेट सर्टिफाईड असेल तर त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये तुम्हाला एंट्री, तुम्हाला चप्पल आहे, अप्रॉन आहे, मास्क आहे, हे घातल्याशिवाय अलाउडच नाही, कारण त्यांनी सेफ्टी सॅनिटेशन कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून त्यांनी एक प्रोसिजर ठरवून दिलेले आहे. इव्हन बऱ्याचशा पॅकहाऊसला सुद्धा हसब सर्टिफिकेशन घेतलेलं आहे, अकोमोडेशन पॅकहाऊसला. तर त्या पद्धतीने त्याचं काम आता सेफ्टी. आणि आता आपण कोरोनाच्या दृष्टिकोनातून पहा, आपण तर सुरुवातीला किती काळजी घेत होतो, बाहेरून काही सामान आलं तरी 2 तास बाहेर ठेवायचं, हात धुवायचं 10 वेळा, काय का कॉन्टॅमिनेशनची भीती वाटत होती. मग आता रेग्युलर ह्याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून इथून पुढे अशी मागणी आता वाढणार आहे. आणि प्रत्येकाने काळजी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इथून पुढचा खरा टास्क कोणता आहे, तर फूड सेफ्टी राहणार आहे. आणि फूड सेफ्टीच्या बाबतीत जो कोणी चांगली हमी देईल ग्राहकाला, माझी फूड सेफ्टी उत्पादनापासून कशी चांगली आहे, त्याला ग्राहक प्रीमियम प्राईस देऊन घ्यायला तयार होणार. आणि म्हणून फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे सर्टिफिकेशन सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने 1997 साली हे गॅप सर्टिफिकेशन सुरू झालेलं आहे. आता 1997 का सुरू झालं, कारण 1995 साली WTO मध्ये पहिल्यांदा अग्रिकल्चरचा समावेश करण्यात आला. मग त्याच्या अगोदर काय होतं इंटरनल मार्केटमध्ये, त्यावेळेस होतं GATT, जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, त्यामध्ये अग्रिकल्चर समावेश नव्हता आणि प्रत्येक देशाशी वेगवेगळा करार करावा लागत होता. मग या 95 काय झालं, WTO मध्ये अग्रिकल्चर समावेश केल्यामुळे 190 देशाची बाजारपेठ खुली झाली. परंतु SPS अंतर्गत, TBT अंतर्गत प्रत्येक देशाला अटी शर्ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घालण्याचे अधिकार दिले आणि त्याचा वापर आता बऱ्यापैकी सगळे करायला लागलेले आहेत. आणि म्हणून 97 पासून हेही ग्लोबल गॅप बरेच कंट्री सुरुवात केली, आपल्याही देशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आता त्याला पुढे अजून त्याची वाढ होताना दिसते. आणि म्हणून एक फार्म गेट म्हणजे एक आपल्याला जसं पासपोर्ट काढतो आपण बाहेरच्या देशाला जायला, नंतर विजा काढतो, तसा हा ग्लोबल गॅप सुद्धा त्या बागेचा विजा आहे. कारण ती एक तुम्हाला एक एंट्री देते त्याप्रमाणे, जसं आपण आता पासपोर्ट काढला म्हणजे फार्म रजिस्टर्ड केली, आता आपल्याला त्याचा विजा काढायचा आहे. ज्या देशाला जायचं, विजा काय असतो, ज्या देशाला आपल्याला जायचं आहे त्या संमती घेणे. आता आपण कोणत्या देशाला पाठवतो, समजा आता अमेरिकेला पाठवायचं आहे, तिथं त्यांनी ग्लोबल गॅपला महत्व देईल, तर आपला ग्लोबल गॅप करणं हे विजा झालं. तर तशा अँगलने आता इथून पुढचं एक्सपोर्ट भरपूर डिमांड आहे, परंतु रिस्ट्रिक्शन जास्त यायला लागले, त्या अनुषंगाने आपल्याला त्या अँगलने लोकांना कन्व्हिन्स करून कन्वर्ट करणं गरजेचं. जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या कन्सेप्ट समजून सांगाल, त्याचे फायदे समजून सांगाल, तेवढा शेतकरी त्याला अट्रॅक्ट होऊन त्याप्रमाणे करून ओळख त्या तयार करायला तयार होतो आणि त्याला सपोर्टही मिळायला तयार आहे. पण आजवर त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नसल्यामुळं कशाला करायचं हा प्रश्न तिथे येत होता. नेक्स्ट, आता ह्याची सर्टिफिकेशनची सिस्टीम कशी आहे, हे युरोप गॅप जे म्हणतो आपण सर्टिफिकेशन,
ज्याला कोणाला सर्टिफिकेशन करून घ्यायचं असेल पहिल्यांदा आपल्याला याच्या एजन्सी करायची. आता एजन्सी कोणी केलेली आहेत, आपेडानी. आपेडाच्या साईटवर ग्लोबल गॅप ऍक्रेडिटेशन करणाऱ्या एजन्सीची यादी टाकलेली आहे, पत्ते फोन नंबर आहे. त्यापैकी एका एजन्सीला आपण संपर्क साधा. जसं उदाहरण सांगायचं एसजीएस आहे, एसजीएस ही ऑर्गनायझेशन कंपनी हे सर्टिफिकेशन करायचं आणि ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन इश्यू करायचं काम करते. मग आता तुम्हाला ते आल्या त्याशी संपर्क साधला, तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे का ग्रुपमध्ये करायचं आहे, त्याप्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट, तुमचं क्षेत्र, तुमचं पीक लक्षात घेऊन, तुमची कन्सेंट घेऊन तुमचं युजर मॅन्युअल बनवणार. आणि त्या युजर मॅन्युअल मध्ये तुम्ही त्या शेतामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजे, काय काय रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, ते तुम्हाला युजर मॅन्युअलच्या माध्यमातून दिलं जातं. ह्या गोष्टी तुम्ही कम्प्लाय करा आणि मग त्या गोष्टी कम्प्लाय केल्यानंतर मग तुम्ही परत त्यांना रिक्वेस्ट करायची की बाबा हे सगळं तुम्ही सांगितलं, आम्ही सगळं रिक्वेस्ट केलेलं आहे, आता येऊन तुम्ही आमच्या फॉर्मचा ऑडिट करा. मग फॉर्मचा ऑडिट केला की त्याचं पॅनल आहे तो येतो एक जण आणि मग तो सगळ्या गोष्टी त्या चेकलिस्ट प्रमाणे तुम्ही केल्या कम्प्लाय, त्याची फोटो काढी काढतो, बघतो, सगळं करतो आणि रिकमेंड करतो. आणि केलं की त्याला सर्टिफिकेट इश्यू होते आणि ते सर्टिफिकेट हे तुमच्या फॉर्मचं ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. तर अशा पद्धतीने ही सिस्टीम आपल्याला आता करून घेणं गरजेचं आहे. आणि माझे मागच्या ह्याच्यात मी दाखवलं होतं कशा प्रकारचं सर्टिफिकेट असते नमुना, आणि त्यामुळं ती एक वेगळी ओळख आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला विशेषतः फळ पिकाच्या बाबतीमध्ये जास्त होणार आहे. नेक्स्ट. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ युरोप गॅप ग्लोबल गॅप, तर ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये जे फॅसिलिटीज आहेत त्या तिथं जे ॲडव्हान्स सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्या फॅसिलिटीच्या माध्यमातून सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्या मालाची ओळखून देणे, त्याला ट्रेनिंग देणे आणि आपल्या प्रॉडक्टची ओळख चांगली निर्माण करून प्रीमियम प्राईस मिळवून घेणे. माल तोच आहे पण त्या मालाला जर प्रीमियम प्राईस मिळायचं झालं तर आपल्याला स्पर्धेच्या मार्केटमध्ये जावं लागते. स्पर्धेच्या मार्केट जायल तर अशा गोष्टी तुमच्याकडे जर प्लस पॉईंट असतील तर तुम्हाला तिथे प्रीमियम प्राईस मिळू शकते. कारण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रकारची हमी देऊन तिथं आलेला असतो माल. पॅकिंगमध्ये अट्रॅक्टिव्हपणा केला असतो, क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट केलेली असते, ऍडव्हान्स सर्टिफिकेशनही असतात, हमी देतो. मग तशा प्रकारे तो जर त्या कंट्री त्या पार्टी देत असेल तर तो म्हणतो मला तुम्ही तुमच्याकडून येत असेल, मी तुमच्याकडून घ्यायला तयार आहे. आणि तशा पद्धतीने आता मार्केट मधला आपलं शेअर आपल्याला इनकॅश करण्यासाठी, आपली ओळख करण्यासाठी ह्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता येतो. आणि म्हणून एक व्हॅल्यू ऍडिशन नेक्स्ट स्टेज जे म्हणतो आपण, आता ते अपडेट जर झालं तर पुढे आपल्याला चांगल्या प्रकारे हे आंब्यासाठीच नाही इतर पिकासाठी सुद्धा हे ह्याच पद्धतीने आपल्याला काम केलं तर त्याचा फायदा होतो. आणि साधारणतः जे ऍडव्हान्स शेतकरी आहेत चांगल्या तऱ्हेचं उत्पादन करतात, मेहनत करतात, त्याला जोड जर आपण ह्याचीच मिळून दिली अजून त्याचा त्याला फायदा चांगल्या प्रकारे मिळतो आणि चांगले बायर त्याला त्याच्यापर्यंत चांगले एक्सपोर्टर त्याच्यापर्यंत अट्रॅक्ट होतील आणि त्याचा माल मधला मिडलमॅन कोणाची गरज लागणार नाही आणि माल डायरेक्ट जाऊ शकतो आणि पुढे चालून मग तो स्वतःही करू शकतो स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस समजून घेतल्यानंतर. नेक्स्ट. आता ह्या ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लोबल सर्टिफिकेशन ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, आता ह्या ह्याच्या संदर्भात जर आपण हे पाहिले की हे एक पासपोर्ट आहे, एक्सपोर्ट करण्यासाठीचं एक एक्स्ट्रा पासपोर्ट आहे. जसं आपण पाहतो एक्सपोर्ट करण्यासाठी मॅन्डेटरी डॉक्युमेंट कोणतं लागते, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. आता हे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट काय आहे, पेस्ट डिसीज फ्री हमी देणार सर्टिफिकेट आहे. पण आता त्याच्याही पुढे जाऊन हे प्रायव्हेट सर्टिफिकेशन आहे की पेस्ट फ्री डिसीज फ्री तर आहेच पण उत्पादन करताना त्या फार्म मध्ये बागेमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून काळजी घेतलेली आहे तशा बागेतला माल आणि ते हमी देणार म्हणजे ग्लोबल गॅप. तर अशा पद्धतीच्या ग्लोबल गॅपमुळं सेफ्टीची हमी कम्प्लाईज केल्यामुळे तुम्हाला चांगल्या ह्याच्यामध्ये बेनिफिट त्याचा आपल्याला मिळवून घेता येतो. आणि त्या अनुषंगाने आज द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, भाजीपाल्यामध्ये सुद्धा आता काही जण सुरुवात केलेली आहे. तर चिकू आहे, बरेचसे आपले भाजीपाला पिकं आहेत त्या पिकाला सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला हे सिस्टीम घेता येते. घ्या पुढे. आणि जेव्हा एखादा आपण बायर नवीन शोधतो तर बायर शोधल्याचं आपण त्या बायरला आपलं वेगळी स्ट्रेंथ काय आहे, आपलं काय आहे चांगलं ते त्याला सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो. आणि आता जवळपास 80 देशामध्ये
ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनचं काम चालू आहे. इंडियामध्ये इंडियाही त्याचा आहे. आता जगामध्ये जर तुम्ही पाहिलं 190 देश आहेत, 190 पैकी 80 देश म्हणजे डेव्हलप देश आहे, डेव्हलप किंवा डेव्हलपिंग देश या सगळ्यांनी ह्या सिस्टीमचा अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे. आणि इंडियाने गेले 6-5 वर्षापासून हे काम सुरू केलेलं आहे. आणि इंडियाने सुद्धा आपलं आता जसं आत्मनिर्भर म्हणतो आपण, त्या पद्धतीने आपलं सर्टिफिकेशन इंडिया गॅप हे तयार केलेले बीआयच्या वेबसाईटवर आहे, त्याची एजन्सी आहे, ते बी घेता येते इंडिया गॅप म्हणून. ग्लोबल गॅपच्या धर्तीवरच इंडिया गॅप इंडियन गव्हर्नमेंटनी तयार केलेलं गॅप आहे, ते सर्टिफिकेट घेऊन त्याचं सर्टिफिकेट मिळत जातं. ग्लोबल गॅप घ्या किंवा इंडिया गॅप घ्या, दोन्ही गॅप आपल्याला आता उपलब्ध आहेत त्या पद्धतीने. साधारणतः 80 देश ह्याच्यामध्ये आहेत. आपणही बऱ्याच वर्षापासून ह्याच्यामध्ये आहोत. आता हळूहळू संख्या वाढवतोय आपण. आणि सगळ्यात जास्त गॅप सर्टिफाईड फॉर्म महाराष्ट्रामध्येच आहेत, कारण आपण सगळ्याच बाबतीमध्ये अग्रेसर आहोत. परंतु आहे म्हणून तिथं न थांबता अजून जास्तीत जास्त पिकासाठी, जास्तीत जास्त एरियासाठी आपल्याला या सर्टिफिकेशन मध्ये आणणं आज येण्याची गरज आहे. पुढे आता ह्या ह्याच्यामध्ये साधारणतः कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी कव्हर होतात गॅप गॅप सर्टिफिकेशन साठी. एक तर फ्रुट व्हेजिटेबल फ्लावर आहे, ऑर्नामेंटल आहे, नंतर ग्रीन कॉफी आहे, टी आहे, लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मध्ये कॅटल शिप याचं प्रोडक्शन आहे, डेअरी आहे, फिग आहे, पोल्ट्री आहे, ऍक्वाकल्चर आहे. तर हे सगळे ह्या सगळे प्रकारचे ऍक्टिव्हिटी या ग्लोबल गॅप मध्ये आपल्याला घेता येतात, त्याचं सर्टिफिकेशन करून घेता येते आणि त्याप्रमाणे त्याचं ब्रँडिंग करून आपल्याला मार्केटिंग करता येते. पण आपल्याला आता सध्या आपला जवळचा आणि संबंधित तिथे एक्सपोर्ट पोटेन्शियलवर आपण जास्त काम करतो तो आहे फ्रूट आणि व्हेजिटेबल. म्हणून ह्या दोन पिकावर आपल्याला जास्तीत जास्त पुढे घेऊया. पुढे हा आता ह्याच्यामध्ये ज्या कंपनी मागाशी मी तुम्हाला इंडोसर्ट आहे, फूड फोरम ऑफ इंडिया आहे, एचजीएस आहे, ह्या कंपन्या त्या ऑथराइज कंपन्या आहेत. आता ह्या कंपन्यांनी काय केलंय, त्यांचे काय ऑडिटर नेमलेले आहेत, त्या ऑडिटर मार्फत ते फार्मचं ऑडिट करून घेतात सगळी माहिती आणि मग त्या ह्या कंपनी मार्फत त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. तर अशा पद्धती जसं आता उदाहरण सोपं सांगायचं झालं तर आज आपल्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. आता ते विद्यापीठ दर्जा तिला दिल्यामुळं त्यांनी ते सगळ्या ट्रेनिंग घेणार, एज्युकेशन घेणार आणि ते सर्टिफिकेट त्या पद्धतीने त्या संस्थेमार्फत मग त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ब्रँचेस ओपन केलेले आहेत आणि तिथं एक्सपर्टाईज टीम ठेवली आहे, त्यांना त्यांच्या मार्फत ट्रेनिंग देऊन आणि सर्टिफिकेट त्यांच्यामार्फत यशवंतराव चव्हाण मार्फत दिलं जातं. तसं आता ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या संस्थेने त्यांचे काही असे ऑडिटर नेमलेले आहेत, त्या ऑडिटर मार्फत हे सगळ्या गोष्टी कम्प्लाय करून घेतात आणि त्याचं रिकमेंडेशन आलं की या संस्थेमार्फत त्याला सर्टिफिकेट. आता ह्याच्यामध्ये आपण बघू कोणकोणते मुद्दे आपल्याला कम्प्लाय करावे लागतात. पुढे हे सगळे कंपन्यांचीच नावं आहेत वेगळ्या प्रकारे, कंट्रोल युनियन, सर्टिफिकेशन इंडिया, डीक्यूआयएस, हे सगळे कंपन्यांची नावं आहेत हे करणाऱ्या. घ्या पुढे एचजीएस आहे याच्यामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक 10-12 आहेत हे रेसिड्यू टेस्टिंग करणाऱ्या लॅबोरेटरी. ह्याच्यामध्ये ग्लोबल गॅपसाठी सुद्धा ऍक्रेडिटेड केलेली लिस्ट आहे. आता जवळपास ग्लोबल गॅपसाठी 26 लॅब एनएबल ऍक्रेडिटेड लॅब आहेत. या लॅबमधून आपल्याला रेसिड्यू सुद्धा तपासून करून घ्यावं लागते. त्याचबरोबर हेवी मेटल मायक्रोवेल कंटेंटसाठी हेवी मेटलची टेस्टिंग करून घ्यावी लागते, त्याप्रमाणे त्याचं सर्टिफिकेट दिलं जातं. हे सगळ्या लॅबोरेटरी आहेत रेसिड्यू टेस्टिंग करून देणाऱ्या, एनएबल अपेडा रिकॉग्नाइज लॅबोरेटरीज आहेत. त्याच्याप्रमाणे त्याची लिस्ट सुद्धा आपण त्या वेबसाईटवर टाकलेली आहे, मॅंगोनेटवर आहे आणि ग्रेप नेटवर आहे. त्या ऑथराइज केल्या स्टेप कशा प्रकारे पुढे जावं लागतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ह्याचे गाईडलाईन्स आहेत किंवा चेकलिस्ट आहे, सगळी ग्लोबल गॅपच्या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला डाउनलोड करून घेता येते. नेमकं आपला अंदाज येतो की आपल्याला करायचं काय, कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता करावी लागते आणि त्या अनुषंगाने ती चेकलिस्ट प्रमाणे आपल्याला
त्याच्या अनुषंगाने चेकलिस्ट आणि एजन्सी जी कोण आहे, त्याचा माणूस कोण आहे, त्याची दोघांची निवड करून आणि त्याच्याप्रमाणे आपल्या गरजेनुसार युजर मॅन्युअल तयार करून मग एक एक स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याचं कम्प्लायन्स करायचं आहे. आणि कम्प्लायन्स जसं जसं कम्प्लायन्स होत गेलं त्याप्रमाणे त्या एजन्सी मार्फत ऑडिट करून तुम्हाला मग रिकमेंड केलं जातं. रिकमेंड केल्यानंतर सर्टिफिकेट दिलं जातं. नेक्स्ट घ्या, अजून पुढे घ्या, अजून पुढे घ्या. आता ह्याची कॉस्ट आणि फी कशा प्रकारे सर्व्हिस हे सुद्धा जसं ऑर्गॅनिक मध्ये एनपीओपी नॅशनल प्रोग्राम ऑर्गॅनिक प्रोडक्शन मध्ये सुद्धा एजन्सीची फायनल यादी करून टाकलेली आहे. त्यांनी फी किती चार्ज करावं हे ठरवून दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपेडा ह्या ऍक्टिव्हिटी मॉनिटरिंग करते किती फी घ्यायची ऍक्रेडिटेशनची. आता ह्याच्यामध्ये बरेचसे कामं कम्प्लायन्सचे जर आपण स्वतः केले तर कमीत कमी फी मध्ये आपण ऍक्रेडिटेशन, जर तुम्ही सांगितले सगळं तुम्ही करून द्या तो सगळे चार्जेस लावणार, हे ह्याचे सुपरविजन ते सुपरविजन त्यापेक्षा किंवा हे कम्प्लायन्स. बरेचसे कामं आपण स्वतः जर केले सोपे कामे तर आपल्याला कमीत कमी फी मध्ये जे ऍक्रेडिटेशन फी आहे त्या फी मध्ये आपल्याला करून घेते. फी सुद्धा प्रिस्क्राईब केलेली आहे त्याप्रमाणे आणि जितक्या व्हिजिट असतील त्याप्रमाणे ते सगळे चार्जेस लावून तुम्हाला त्या पद्धतीने सर्टिफिकेशन केलं जात. नेक्स्ट आणि मग एकदा सर्टिफाय झाला की तुम्हाला सर्टिफिकेट मिळते, कोड मिळतो, तो लोगो मिळतो. जसं आपण जीआय घेतला, जीआय घेतला की आपल्याला एक कोड मिळतो, जीआयचा लोगो मिळतो, ब्रँड जसा अप्रूव्ह केलेला असतो तो ब्रँड तुम्हाला वापरता येतो. तसंच आता ग्लोबल गॅपचा सुद्धा लोगो, आता माझे मी आर्टिकल एक पाठवलंय व्हॉट्सअपवर, त्याची मराठीत आहे, ते कॉपी जर काढून सगळ्यांना व्हॉट्सअपवर जरी दिली पाठवली ग्रुप केला असेल तर तुम्हाला या सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी तिथं इझिली आपण त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यामध्ये पुढे जातंय. नेक्स्ट पुढे घ्या. घ्या पुढे घ्या. झालं का स्लाइड? स्लाइड सर आता पूर्ण झालेली आहे आपल्या. बरं, तर ह्याच्यामध्ये एक पाच सहा मुद्दे आहेत. हे तर ह्या इथं बघा त्याने साहेबांनी लावलंय ग्लोबल गॅप मध्ये. थोडं वर घ्या, डायरेक्ट आपण ते कोणकोणते मुद्दे आहेत त्याच्यावर जाऊ. आता घ्या घ्या, अजून पुढे घ्या, घ्या अजून पुढे घ्या. हा आता इथं राहू द्या. आता साधारणतः ह्याच्यामध्ये थोडं, हा बस, आता ह्याच्यामध्ये 16 मुद्दे महत्वाचे आहेत. या 16 मुद्द्यावर आपल्याला सगळा रेकॉर्ड बिल्डअप करावा लागतो. आता एक एक बघू आपण. पहिलं काय काय ह्याच्यामध्ये ट्रेसिबिलिटी, त्या फार्मची इतिहास थोडक्यात, मग त्याचं रेकॉर्ड किपिंग आहे, कोणती व्हरायटी आहे, जात आहे, त्याचा रू स्टॉक काय आहे, ते म्हणजे थोडक्यात हिस्ट्री, थोडक्यात मागचा शेतीचा इतिहास, तुम्ही कशा पद्धतीने शेती करत होतो, केमिकलचा किती वापर करत होतो, सॉइलची जमिनीची प्रकार कशा प्रकारचा आहे, सॉइल टेस्टिंग करून घेतले का, खताचा वापर कोणता केला जातो, एक्सेस केला असेल तर आता पुढे कमीत कमी करण्यासाठी काय करावं लागेल, पाण्याची सुविधा कशा प्रकारची आहे, ड्रीप आहे का, स्प्रिंकलर आहे का, कसे पण क्रॉप प्रोटेक्शनची तुमची पद्धत कशी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुमचा युजर मॅन्युअल तो तयार करतो त्यावेळेस ही सगळी माहिती घेऊन तुमचा इतिहास बघून तो डॉक्युमेंट बनवतो आणि त्याप्रमाणे मग मजुराच्या संदर्भात सध्या आपण काय करतो, त्याच्याकडे काय सुविधा आहेत, या सगळ्या गोष्टी तर सगळ्या याच्यातलं माहिती एकच मिनिट. आणि त्यामध्ये एक शेवटी तक्रार निवेदन निवडण्यात
सोळा मुद्दे दिलेले, पुढे घ्या. आणि त्याचं इंटरनल ऑडिट करून तो रिकमेंड करतो. आता ह्याच्यातलं पहिला एक आपण एक एक थोडक्यात घेऊ. मागमूस म्हणजे त्याची हिस्ट्री, त्या फार्मची हिस्ट्री आपल्याला त्याला सगळी माहिती द्यावी लागते. त्याच्यावर तुरंत तो युजर मागचा इतिहास थोडक्यात बागेचा आणि त्याप्रमाणे नोंद ठेवण्यासाठी तो एक डॉक्युमेंट बनवतो तुमच्या बागेच्या ह्याच्याप्रमाणे. थोडक्यात काय आहे तर तुमची हिस्ट्रीप्रमाणे त्या बागेमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करावे लागते, काय डॉक्युमेंट ठेवावे लागते याचा अभ्यास करतो तो ऑडिटर. आणि त्या पद्धतीने जी चेकलिस्ट आहे त्याप्रमाणे कम्प्लायन्स तुम्ही केलं का नाही याचं तो ऑडिट करतो. आणि ऑडिटमध्ये दोन गोष्टी आहेत, मेजर मस्ट आणि मायनर मस्ट. आता मेजर मस्ट म्हणजे काय की त्या मेजर आहे त्या बाबी 100% कम्प्लायन्स कराव्याच लागतील, सूट नाही. मायनर मध्ये कसं आहे की तुम्ही 70% 80% कम्प्लाय केलं तरी ते कम्प्लायन्स झालं म्हणून गृहित दिलं जातं. म्हणून अशा पद्धतीने मेजर मस्ट मेजर 100% आणि मायनर 55% आपल्याला कम्प्लायन्स करणं कंपल्सरी आहे याच्यामध्ये. पुढे पुढे घ्या. आता त्यानंतर मग ते पीक, आता आपण कोणत्या पिकासाठी घेतोय त्या पिकाप्रमाणे त्या पिकाचा ही माहिती रूट स्टॉक द्वारे आहे का, डायरेक्ट आहे का, कटिंग द्वारे आहे, रोपापासून केलेला आहे, मग त्या पद्धतीने कुठून आणलेला आहे, इतिहास काय आहे, त्याद्वारे निमेटोडचा वगैरे काही प्रॉब्लेम तर नाही ना. त्याप्रमाणे तो सॉइल टेस्टिंग करून घेणार, वॉटर टेस्टिंग करून घेणार, त्याचा रिपोर्ट काय येतो बघणार, त्या रिपोर्टप्रमाणे काय ट्रीटमेंट करावं लागेल त्या फार्ममध्ये. थोडक्यात सायंटिफिक सल्ला देऊन त्या बागेचं व्यवस्थापन करणे. आज आपण करतोय पण तसं डॉक्युमेंटेशन करत नाही. या सिस्टीम मध्ये आपण डॉक्युमेंटेशन बिल्डअप करतो आणि ते आम्ही देतो. पुढे आता जमिनीचा एक फार महत्वाचा भाग आहे. जमिनीचा थोडक्यात सॉइल टेस्ट करून मागचं किती वर्षापासून त्या जमिनीमध्ये कोणतं पीक घेतलं जात होतं, खत कोणते वापरले जात होते, त्याचा इतिहास आणि त्या पद्धतीने मग त्यामध्ये काही डिप्सिन्सचे आहे का, एक्स द्यायचं नसेल, कोणतं वापरला पाहिजे, डोसेस हे सगळ्या गोष्टी तो तयार करतो. त्याचे सॉफ्टवेअर तयार झाले जातात. एकदा हे सगळे ऑब्झर्वेशन घेतले त्या सॉफ्टवेअर मध्ये फीड केलं की त्याप्रमाणे त्याचं सल्ला गायडन्स रिपोर्ट तयार होतात. आता ग्लोबल गॅपचे सॉफ्टवेअर तयार झालेले आहेत, त्या सॉफ्टवेअर मध्ये ही सगळी माहिती भरली. पूर्वी कसं मॅन्युअली डाटाबेस तयार करावा जातात तेही राहिले नाही. म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे. आता मग असे मी आर्टिफिशियल इन्फॉर्मेशन संदर्भात मध्ये एक 2 ते 2.5 एक प्रोग्राम चालला होता वेबिनारचा. आता तुम्हाला मोबाईलद्वारे तुमच्या शेतातलं डिफिशियन्स म्हणजे मॉइश्चर किती आहे, काय पाणी केव्हा द्यावं लागतं, सगळी माहिती तुम्हाला ते माहिती घेऊन डाटा की मोबाईलवर तुम्हाला सगळं चाललं. जसं आपल्याकडे बघा आपलं मोबाईल हेल्थ रेकॉर्ड चेक हेल्थ चेकअप म्हणून एक ऐकून ऍप आलेला आहे. आता तुम्ही त्यात जर तुम्ही तुमची सगळी माहिती भरली की तुम्ही दिवसभर किती मुवमेंट केला, बसून तुमचं एक्झरसाइज किती कॅलरी केलं सगळं सांगते ना, तसं आता शेतीमध्ये यायला लागलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याला. आणि त्याचा वापर आता प्रभावीपणे करण्यासाठी आणि तो कुठेही बसून तो माहिती घेऊन त्याप्रमाणे तिथं गाईड करू शकतो. तर हा कन्सेप्ट आता आय आय टी खरगपूर यांच्या मार्फत ती टीम अभ्यास करते आणि तो मॉड्यूल आता शेतीमध्ये राबवला. जसं बघा आता यावर्षी ड्रोन कॅमेरा, पूर्वी आपण कल्पनाही केली नव्हती की ड्रोनद्वारे आपण या शेतीचं प्लांट प्रोटेक्शनचं नियोजन करू शकतो. पण आता 10 मिनिटांमध्ये 2 एकरचं लगेच स्प्रेइंग सुरू व्हायला लागलं. तर असे नवीन नवीन गोष्टी आता शेतीमध्ये यायला लागले तर त्यामध्ये याही गोष्टीमध्ये आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे मग खताचा वापर आहे. आता तर बऱ्याच प्रमाणात आपण आता लिक्विड फर्टिलायझर वळलेलो आहोत आणि त्यातही आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक प्रमाणे ऑर्गॅनिक खताचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. पाण्याचं सुद्धा ड्रिप किंवा स्प्रिंकलरद्वारे वापर करणे त्या पद्धती त्याच्यामध्ये मॉनिटरिंग सिस्टीम सगळ्या गोष्टी आता ऑटोमायझेशन निघालेल्या आहेत. आणि आता ह्याचं उदाहरण तुम्हाला बघायचं बऱ्याच ठिकाणी या संदर्भात नाशिक आहे, पुणे आहे, ह्या भागामध्ये शेतावर गेल्यानंतर तुम्हाला लगेच बागावरून ओळख येते की या बागेला तो दर्जा घेतलेला आहे. तर तशा पद्धतीचं रेकॉर्ड किपिंग आता पुण्यामध्ये एक जण आहे बापना फार्म म्हणून 50 एकरचं द्राक्ष फार्म आहे.
तिथं पाण्याचा प्रॉब्लेम होता, बाग तर चांगली होती. मग त्यांनी पूर्ण बागेला आरो वॉटरचा प्लॅन टाकला. आज चांगल्या दर्जाचे द्राक्ष, ग्लोबल गॅप आहे, रेशिडिफ्री आहे. आज बाहेर त्याच्या बागेतला माल मागतात आणि मेजर 100% एक्सपोर्टच होत होतो. ह्या विजनने त्यांनी त्याची ओळख निर्माण केली. आपण त्या फार्मच्या बाबतीत मुंबई दूरदर्शनवर एक कार्यक्रमही केला होता त्या बागेच्या संदर्भात, कशा प्रकारचं मॅनेज करता सगळ्या लोकांना माहित व्हावं म्हणून. त्याचं युट्यूबवर तुम्हाला माझाच प्रोग्राम आहे बघायला मिळतो. हिरो गॅप टाकला तर पुढे सकाळपासून चालू आहे. हा काहीतरी उचक्या आज जास्त येतात काय माहित नाही, पाणी पिलं तरी बंद होत नाही. काय तर प्रॉब्लेम दिसतोय थोडस तब्येतीचा याचा. ठीक आहे. हा दिसते काहीतरी सिग्नल देते. होय. मी सकाळपासून पाहिलं. अच्छा. सकाळी पाणी पिलं मधून मधून परत येते उचकी. चला घ्या पुढे. झाला पीक संरक्षण. आता हा महत्वाचा भाग आहे. जसं आता पीक संरक्षण मध्ये आपण आता फार्म रजिस्टर्ड केला, तिथं लेबल क्लेम औषधांचा वापर होणार. इथं काय लेबल क्लेम औषधांचा वापर करायचाच आहे, त्याबरोबर ते औषधं साठवणूक चांगल्या पद्धतीने ठेवायचे, त्याला वेगळी रूम कपाट तिथं सगळे औषधं ठेवले पाहिजे, त्याप्रमाणे तीव्रतेप्रमाणे त्याचं ठेवणं, डिस्पोजल करणे, स्प्रे पंपची काळजी घेणे, कॅलिब्रेशन करणे, हे सुद्धा महत्वाचे भाग आहेत. आता एक करतोय त्याचं रेकॉर्ड बिल्डअप करणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी कशा प्रकारे केलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, जसं कॅलिब्रेशन आहे. आता इक्विपमेंटचं नोझलचं कॅलिब्रेशन जर नाही केलं तर कमी जास्त डोस होऊन त्याचा एक्सेस औषधाचा वापर वाढतो, रेशिडू वाढू शकतो. ते करणे. आता तर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे पंप आल्यामुळे तर आता चांगल्या प्रकारे कॅलिब्रेशन झाल्यामुळं वेस्टेजचा प्रश्नच येत नाही. फाईन स्प्रे होऊन कमीत कमी औषधामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळायला लागले. तर अशा पद्धतीचं हे पीक संरक्षण तितकंच एक महत्वाचं आहे. त्याच्यात साठवणूक पासून आणि जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना सेफ्टी सुविधा वापरूनच फवारणी करणं कंपल्सरी केलेलं आहे. आता आपण या यवतमाळच्या केस पासून आता बऱ्यापैकी अवेअरनेस केल्यामुळे आता कंपन्या सुद्धा बरेचसे किट सुद्धा पुरवठा करायला लागले सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. आणि आता तर सगळ्यांनाच आता कोरोनाचं मास्क लावायला कंपल्सरीच केलेलं आहे. आता ही चांगली सवय लागायला लागली आहे त्या पद्धतीने सेफ्टी सॅनिटरीच्या दृष्टिकोनातून. आणि ते सगळ्याच्याच आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली आहे त्या पद्धतीने. आणि बऱ्याच वेळेस काय होते रिस्ट्रिक्शन टाकल्याशिवाय कोणी फॉलो करत नाहीत. पण आता एक्सपोर्ट मध्ये सुद्धा हळूहळू बऱ्याच देशांनी जर आर्थिक घालायला लागल्या की आता गॅप सर्टिफाईडच माल पाहिजे, मग आपला सगळा डॉलरला कोलॅप्स होतो. आपण सगळं उत्पादन करायची तयारी नाही केली तर आपण तिथे मागे राहू शकतो. आणि म्हणून हा धोका आहे. कारण जगामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा भारत देश आहे, कृषी माल चायना आणि भारत. आणि मग ह्याला जर एखाद्या काही कंट्रीने जर ह्याला आणून आपल्याला रोखायचं कसं, ह्यासाठी जर हे टूल सुद्धा ह्याला टीबीटी म्हणतात, टेक्निकल बॅरियर ऑन ट्रेड. आणि त्या अनुषंगाने जर अटी घालायला लागल्या, लिगली करून घेतल्या, तर आपल्याला येऊ शकते. म्हणून आतापासून आपण सुरुवात जर केली तर येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये जो आपल्याला चॅलेंज येणार आहे गॅपचं, त्याच्यासाठी आपल्याला तयारी या मेजर पिकामध्ये करावंच लागणार आहे पुढे. त्याच्यानंतर आता हे सगळं झालं पुढे घ्या. हार्वेस्टिंग काढल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग योग्य प्रकारे करणे, साठवणूक व्यवस्थित करणे, पॅकिंग चांगलं करणे, या सगळ्या गोष्टी ऑन फार्म करायच्या आहेत. म्हणून तिथं छोटंसं एक ऑन फार्म पॅक हाऊस छोटंसं बांधायचं. आज आपल्याकडे एनएचएम मधून ह्याच्यातून सबसिडी मिळते. तर तशा अँगलने आता छोटा फार्म असेल तर त्याला त्याच्या जागा घालण्यापेक्षा 10-12 शेतकरी एकत्र येऊन आणि त्यांनी कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केली सगळ्या 10 शेतकऱ्यासाठी आणि त्याप्रमाणे तेवढ्यासाठी ते सर्टिफिकेट मिळवू शकते. जर मोठा शेतकरी असेल तर काही हरकत नाही, 10-20-15 एकरच्या वर असेल तर त्याने स्वतः घ्यावं. आणि छोटे छोटे शेतकरी असेल 1 एकर 2 एकर 4 एकर तर त्याने एक ग्रुप एकत्रित येऊन आणि त्याला कंबाईन गॅप सर्टिफिकेशन म्हणतो, त्यामध्ये सगळ्याच्या नावानं एक सर्टिफिकेट मिळते त्यामध्ये. तर तसं तेही घेता येते त्या पद्धतीने पुढे. आणि याच्यामध्ये एक मेन म्हणजे मजुरांचं आरोग्यावर फार फोकस केलेला आहे. इन्व्हायरमेंटल सेफ्टी आणि लेबर सेफ्टी हे सुद्धा ह्याच्यामध्ये प्राधान्याने पाहिलं जातं. आता तर काही काही कंट्री ज्याला म्हणतात इथिकल स्टँडर्ड. इथिकल स्टँडर्ड काय आहे की आम्ही जे माल खातो, तुम्ही आम्हाला जे माल पाठवता, तर त्या फार्ममध्ये काम करणाऱ्या माणसाची आरोग्य सेवा तुम्ही त्याला व्यवस्थित दिली का, आम्हाला द्या, त्याची पिळवणूक करत नाही ना, हे आम्ही द्या तर आम्ही तुमचा माल घेतो खातोय. तर जसं हलाल
पुढे फार वाढतंय, कारण प्रदूषणाचा मेजर इश्यू या लागले सगळ्याचा दृष्टिकोनातून करणं कंपल्सरी केलंय. नेक्स्ट पुढे घ्या, पुढे घ्या. आणि मग हे सगळं केल्यानंतर त्याचं एक रेस्टॉरंट ठेवायचं, ज्या ज्या वेळेस तो येतो ऑडिट बघतो, ऑडिट तपासतो, त्या अनुषंगाने इंटरनल त्याला ऑडिट म्हणतात. आणि नंतर मग तो हे केल्यानंतर तो रिकमेंड करतो, रिकमेंड केल्यानंतर त्याच्या रिकमेंडेशनवर त्याला ते सर्टिफिकेट असाईन केलं जातं, आणि मग त्याच्या नावाने ते सर्टिफिकेट ग्लोबल गॅस सर्टिफिकेशन एक वर्ष दरवर्षी ते फक्त पुढे नंतर रिन्यू करायचं आहे, फक्त रिन्यूला येऊन फक्त व्हेरीफाय करून ते रिन्यू केलं जात. नेक्स्ट ते आता साधारणतः एक स्टेप बाय स्टेप इथं थोडा मी ग्राफिकल दाखवलेला आहे, कशा प्रकारे नोंदणी करण्याची पद्धत आहे. ती इथं उत्पादकाची आधी चौकशी करणे, त्याच्यानंतर मग ह्या अनुषंगाने कोणामार्फत करायचं आहे तो फायनल करणे, नोंदणी अर्ज तयार करणे, प्रपत्र एक मध्ये माहिती भरून देणे स्टेप आहेत. एकदा सगळी माहिती मिळाली घेतली की मग तो युजर मॅन्युअल बनवतो, युजर मॅन्युअल देऊन तो सांगतो की या पद्धतीने एक महिना दोन महिन्याचा कालावधी दिला जातो, आणि त्या अनुषंगाने युजर कम्प्लायन्स केलेलं रेकॉर्ड ठेवलेलं कम्प्लाय करून त्यांना रिक्वेस्ट केली की आता आम्ही सगळ्या गोष्टी कम्प्लाय केल्या, तुम्ही ऑडिट करा. ते ऑडिट करणार, त्या ऑडिटमध्ये जर अजून काही मेजर काही इनकम्प्लीट असेल तर परत तो 10-15 दिवसाचा कालावधी देतो, आणि ते कम्प्लायन्स ऑडिट केल्यानंतर मग फायनल तो ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनचा प्रस्ताव रिकमेंडेशन करतो सर्टिफिकेशन करण्यासाठी. आणि मग हे विथ त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी फोटोग्राफ डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी तिथं रेकॉर्ड करून केल्या जातात, की असं नाही किंवा काहीतरी दिले कागद असं नाही, रिअल वर्क पाहूनच ते सर्टिफिकेशन दिलं जातं. आणि त्या अनुषंगाने मग ते झालं की त्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं, आणि मग त्या बागेची एक ओळख तयार होते, ग्लोबल गॅप सर्टिफाईड फार्म. आज सोलापूरमध्ये जा तुम्ही बरेचसे डाळिंबाचे देशमुख फॅमिली म्हणून आहे, 30-30, 40-40 एकर डाळिंब हे ग्लोबल गॅप सर्टिफाईड आहेत. सातारा सांगलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब आहे, तिथं आहे, द्राक्षामध्ये आहे स्कोप आहे ग्लोबल गॅप करून घेण्यासाठी, आणि आता आंब्यामध्ये आहे, आणि आता त्या भागामध्ये काही भागात लिंबू असेल तर लिंबासाठी आहे, बाकी इकडे हळद आहे आलं आहे ह्याच्यासाठी सुद्धा घेता येते. कारण आता सगळ्या पिकामध्ये स्पर्धा खूप या लागली, त्या स्पर्धेमध्ये आपलं वेगळं पण तिथं सांगण्यासाठी नवीन नवीन बाहेर आपल्याकडे अट्रॅक्ट करून त्याला माल देण्यासाठी आपलं काहीतरी वेगळं पण असेल तर ग्राहक तर त्याला सोडून तुमच्याकडे येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आता आपल्याला थोडी तयारी याच्यामध्ये करावी लागणार आहे. नेक्स्ट या पुढे. फी मी मगाशी सांगितलेली होती, ती फी त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी ठरवून दिलेली आहे, त्याप्रमाणे ती फी. आणि त्यासाठी आपल्याला सबसिडी सुद्धा NHM मधून दिली जाते, NHB मध्ये आहे, NHM मध्ये आहे, पण NHB कसं आहे 5 एकरच्या वर क्षेत्र असेल तर NHB प्रस्ताव मंजूर केला जातो, पण NHM मधून आपल्याला त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून घेता येतात. आणि त्या ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जर कम्प्लायन्स केल्या तर स्टेप बाय स्टेप, आणि प्रत्येकाने एक ठरवा की ऍटलिस्ट एक तरी फॉर्म आपल्या भागे आपल्या एरियामध्ये तालुक्यामध्ये एखादा ज्या ज्या भागात ज्या क्षेत्र आहे त्या भागात जर तुम्ही सर्टिफाय करून घेतलं तर निश्चितच त्या मालाची भागाची ओळखही निर्माण होते. आणि येणाऱ्या आता या कृषी निर्यात धोरणामध्ये ग्लोबल गॅप स्मार्ट प्रोजेक्टमध्ये सगळीकडे आता अशा प्रकारचे जर काही सर्टिफाईड फार्म असेल तर तिथं प्राधान्याने बाकीच्या सुविधा सुद्धा त्या शेतकऱ्याला मिळतील, त्याला लागणाऱ्या काही अजून त्या गॅप सर्टिफाईड फार्म असेल, एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट तुम्हाला पॅकिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, अजून काही सपोर्ट या प्राधान्याने त्यांना दिलं जाणार आहे, कारण त्यांनी त्याची ओळख निर्माण केलेली आहे, त्याचा फायदा त्याचा डायरेक्ट तो एक्सपोर्टला होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे बेनिफिट घेण्यासाठी ओळख जर निर्माण केली तर निश्चितच त्याचा फायदा आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि फ्युचरमध्ये ग्लोबल गॅप ही एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून निर्माण होणार आहे, आणि त्याच्या आतापासून जर आपण सुरुवात केली तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. आणि एक्सपोर्टमध्ये तर हे आवश्यकच आहे, पण डोमेस्टिकमध्ये सुद्धा त्याचा फायदा घेता येतो. आणि ज्या ठिकाणी GI सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी GI फार्मला सुद्धा आपल्याला ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन ऍडिशनल त्याचा बेनिफिट घेता येतो. आणि लार्ज स्केल असेल तर मोठ्या प्रमाणात ग्रुपमध्ये 100-200 शेतकऱ्याला एकत्रित ग्लोबल गॅप सुद्धा आपल्याला घेता येतो. तर हे पर्याय आपल्याला तो एजंट पाहून हे करतात, हे जे फार्म आहे
हे सोलापूरचं फार्म आहे देशमुखचं, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे कम्प्लाय केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं सर्टिफिकेशन जर झालं, आज त्यांना प्रीमियम प्राइस मध्ये सगळ्या एक्सपोर्टरला सोपं झालं, यांच्याकडे गेलं ग्लोबल गॅप सर्टिफाईड मधला माल घेतला, ग्लोबल गॅप आहे, आणणार नेट मध्ये रजिस्ट्रेशन आहे, सगळ्या गोष्टी त्याकडे आहेत, रेसिड्यू फ्री आहे, झालं ते एक्सपोर्टरला एखाद्या जागी माल मिळतो, ती ओळख तयार केली. तर अशा पद्धतीचे आपली ओळख आपल्या मालाची आपल्या बागेची तयार केली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता येतो. त्या अनुषंगाने थोडं व्हिजन बेस सुरुवात करा. सुरुवातीला थोडं कन्व्हिन्स करायला थोडं अवघड जाईल, कारण हे काय फायदे काय, पण असे जे काही उदाहरणं देऊन दाखवल्यानंतर आणि काही ठिकाणी गॅप सर्टिफाईड फार्मला व्हिजिट ऑर्गनाईज करा, जाऊन बघू द्या शेतकऱ्यांना, बघा कशा प्रकारे करतोय, आणि मग ते पाहिल्यानंतर त्यांना व्हिज्युलाइज होते, त्याला याचा फायदा आहे आणि होऊ शकतो, आणि मग ती ओळख तयार होते, जिल्ह्याची ओळख तयार होते, राज्याची तयार होते, आणि ह्याच्यावरच आता आपण कॅम्पेन जास्त करतोय आणि पुढचं काळ हा अशा प्रकारच्या फार्मिंगला स्कोप देणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही पुढाकार घ्या, काम करा. त्याच्यात काही प्रश्न असेल तर विचारा. आपण धन्यवाद सर. तर आपल्या या शंका समाधानाचं सेशन आता आपण सुरू करूया. सरांचं मार्गदर्शन पूर्ण झालेलं आहे. याबाबत काय शंका आहेत? प्रश्न असेल तर विचार. आता छोट्या फार्मसाठी सर जर असेल तर त्याला ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन करणं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शक्य आहे का? नाही नाही, काय नाही, शक्य आहे, पण त्याला खर्च जास्त येतो. बाकी कम्प्लायन्स करायला त्याला ज्या सुविधासाठी त्याला खर्च येतो ना, त्याच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर करावं लागेल त्याला. तिथं कसं आहे, तिथं एक छोटस स्टोअर रूम पाहिजे, त्याला जोडून संडास बाथरूम पाहिजे, लेबरला उघड्यावर करायची नाही, तिथं जाऊनच केलं पाहिजे, त्याची मान काय आहे ते. आता हे आता आमच्या आमच्या एरियामध्ये सर हे सगळे मार्जिनल फार्मर आहेत, इकडं सातारा सांगली कोल्हापूर हा पट्टा आहे. ग्रुपनी करायचं ना, ग्रुपनी करायचं, ग्रुपनी करायचं आणि एक ठिकाणी कॉमन सुविधा करून त्याचा उपयोग करता येतो ना. तसं आहे, ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअल, मी दोन्ही सांगितलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये आमचे एक 50 शेतकरी आहेत, समजा आपण करायचं म्हटलं आणि 50 शेतकऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या फील्ड वरती जर आपण त्या फॅसिलिटी दाखवू शकलो आणि बाकीच्या बाकीकडे करायची गरज नाही. हा ह्या हा महत्वाचा विषय आहे सर. हो, आणि रेकॉर्ड मात्र प्रत्येकाने आपापला ठेवायचा आहे बागेचा. आता ह्याची फी वगैरे सर ह्याचं कसं, याबाबत आपण म्हणला एनएचएम मधून किंवा एमआयडीएच मधून. याच्यामध्ये एमआयडीएच मध्ये ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन साठीचा कॉम्पोनंट आहे. आता मी तर म्हणतो काही थोड्या प्रमाणात एक करून त्याचा वापर तर करा, एक दोन तरी केसेस करा, त्याचं होतच नाही खर्च. आता मी गेल्या वर्षापासून थोडं याचं प्रमोट करायला सुरुवात केली, कारण असे इनोव्हेटिव्ह काम होणं गरजेचं आहे ना काही प्रमाणात. बरोबर. हा तेच. या आहेत कोणाचे प्रश्न? याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न आहेत का? आणि काही गॅप सर्टिफाईड फार्मची व्हिजिट ऑर्गनाईज करा हे कोरोना संपल्यानंतर, म्हणजे तुम्हालाही अंदाज येऊन जातो कशा प्रकारचं काय काय नाही, तो फीडबॅकही मिळतो. बरोबर. कॅमेरा सर थोडस आपला दिसत नाही व्यवस्थित, त्यामुळे बहुतेक करून काय दिसत नाहीत कुणी, म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ह्या वेळेला सर नाही. पण ऍटलीस्ट त्यांना आंब्याचं रजिस्ट्रेशन तर करायला लावा मँगो नेट मध्ये. मग एकदा रजिस्ट्रेशन केले ना, मग त्या रजिस्टर केल्या शेतकऱ्याला आपण ग्लोबल गॅप मध्ये कन्वर्ट करायला सोपं आहे. आता त्याला काहीच नाही, त्याला नसतं गॅप घे म्हणलं तर ते म्हणलं काहीच मला फायदाच नाही, काय करू असं म्हणणार ते. बरोबर. म्हणून मँगो नेट आपलं आता 2021 हे पहिलं वर्ष, नवीन वर्षामध्ये आपण मँगो नेट मध्ये जास्तीत जास्त फार्म रजिस्ट्रेशन करण्याचं लक्ष्यांक ठरवू. बरोबर. आणि ऍटलीस्ट प्रत्येक कृषी सहाय्याने ठरवलं पाहिजे त्याच्या कार्यक्षेत्रात जर बाग असेल तर रजिस्टर झालीच पाहिजे. असा जर संकल्प केला तर सगळ्या जिल्ह्यात रजिस्ट्रेशन होऊन जाते, कृषी सहाय्याच्या क्षेत्राबाहेर तर कुठे बाग राहणारच नाही. आता आपल्यात एनएचएम सारखी जशी योजना आहे तशी स्पेशल एक्सपोर्ट साठी एखादी योजना वगैरे काही येऊ घातली का सर भविष्यात, की फक्त म्हणजे अशा शेतकऱ्यांनाच प्रमोट करण्याच्या हिशोबानं अशी एक योजना जर आपण. बरोबर आहे. तशी योजना आता आपल्याच्या अॅग्री एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये
क्लस्टर कन्सेप्ट आता आलेला आहे. सहा क्लस्टर आपल्या राज्यातले निवडले, सहा पिकांचे, यस यस त्यामध्ये 12 जिल्हे आहेत. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी हे सगळी पिकं आहेत आणि टप्प्याटप्प्याने सगळे जिल्हे याच्यात आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले प्रायोरिटी फार्म रजिस्ट्रेशन आणि गॅपवर ज्या दिलेल्या आहेत त्याला स्पेशल सपोर्ट दिला जाणार आहे त्यातून. बरोबर. तर ते आता क्लस्टर तयार केलं, आधी रजिस्टर्ड केला, आता त्याची रिक्वायरमेंट कळाली, कलेक्टरच्या हस्तीखाली कमिटी केली आपण आता सांगलीमध्ये. आणि तुम्हाला तुमच्या गरजा काय आहे ते सांगा, त्यासाठी स्पेशल फंड त्या क्लस्टर मधून आपल्यामार्फत त्या जिल्ह्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ब्रँडिंगसाठी, सर्टिफिकेशनसाठी, एक्सपोर्टसाठी दिलं जाणार आहे. आता हे अपॉर्च्युनिटी इनकॅश करायचं झालं तर हे कृती केलं तरच मिळणार आहे ना पैसा. बरोबर. अगोदर आपल्याला कष्ट घेण्याची आणि पॉझिटिव्ह अँगल त्यामध्ये उतरण्याची फार इच्छा. आपल्याचं काय म्हणणं आहे, जिथं क्लस्टर आहे, जिथं थोडं चांगलं काम करतात त्यालाच मदत करा, आणा त्याला पुढे, असं चाललंय आता कन्सेप्ट. बरोबर. म्हणजे आता पहिले कसं आपण कुठं असो नसो कुणाला देऊन टाकायचं, कागदावर दाखवायचं, तसं नाही. आता आता रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं. बरोबर. हे चांगलं होईल सर काम. म्हणजे थोडक्यात ही योजना आपण जे म्हणत होतो ती ऑलरेडी आहे, एक्झिस्टिंग आहे, हो आहे. फूड पार्क वगैरे आता आपण आहेतच आणखी मंजूर झाले. फूड पार्क हे ते झाले, त्याही आपल्याला अशा प्रकारची स्ट्रेंथ वाढली चांगल्या शेतकऱ्याची, त्यालाही मालाचा उपयोग होईल ना, तो डायरेक्ट घेऊ शकेल ना. हे आधी बेस तर तयार करावं लागेल आपल्याला. बरोबर. काही पिकाची बाबत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पहिल्यांदा आपण भर देणं त्याच्यावरती गरजेचं आहे, एक्सपोर्टच्या अनुषंगानं. आणि मग त्याच्यातून एक एक पाऊल आपलं पुढं, म्हणजे महत्वाचं काय की अवेअरनेस मेकिंग होणं फार गरजेचं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. जेणेकरून पुढे त्यामध्ये शेतकरी पुढे येऊ, म्हणजे येतील. यस. ठीक आहे. तर मग काय प्रश्न दिसत नाहीत सर यामध्ये लोकांच्या? काय हरकत नाही. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. आज सकाळी आणि आता आपण दोन विषय अत्यंत चांगल्या पद्धतीनं डिटेल्स, थोडस हे बोजड वाटतंय सर ऐकायला ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी. म्हणून मी थोडे सोपे उदाहरण देऊन सांगत होतो मध्ये मध्ये, कळते. मी याच्यासाठी म्हणतोय की ह्या प्रॅक्टिसेस सगळ्या ज्या आहेत त्या आपण फॉलो होत नाहीत. आपण ट्रॅडिशनल पद्धतीने अजूनही अग्रिकल्चर मध्ये आहोत. आपण आजही ग्लोबल गॅप ते 50 ते 60% कम्प्लायन्स करतोय पण त्याचं डॉक्युमेंटेशन करत नाही. येस. बरोबर आहे. बरोबर आहे. हे आहे, असं काही नाही करत नाही, असं नाही करतोय आपण. फक्त अजून त्याच्या कागदावर आणून त्याला एक मूर्त स्वरूप देऊन ते आपण कोणाला शक्य आहे, जे आता असे चांगले शेती करणारे शेतकरी आहेत त्याला आधी याच्यात आणायचं. बरोबर. इनोव्हेटर लक्षात येत नाही, त्याला गॅप घेऊन त्याला ते करणार काय, आधी शेती करत नाही नीट, त्याला ग्लोबल गॅप काय करणार. म्हणून निवडताना सुद्धा ते महत्वाचं आहे. एखादा शेती करत बघत नाही, त्याला झालं हे काय, तू फळी जमीन आहे, तू ग्लोबल गॅप मध्ये आल म्हणून सांगायला लागला. हे प्रॅक्टिकल म्हणतो आपण. बरोबर. इच्छुक शेतकरी आणि म्हणजे तज्ञ शेतकरी ह्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि मग आधी इनोव्हेटर्स. बरोबर. येस. थँक्यू सर. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आज दिवसभर, त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी आणि रामेतीच्या वतीने आपले खूप खूप आभार. या ठिकाणी आपण थांबूया. आपला कधी कार्यक्रम? पुढच्या 4 तारखेला आहे सर, 4, 5, 6 तारखेला.